राज्यात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यावरून राजकारण पेटलं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दंड ठोपडले आहेत. अशात आमदार अतुल भातखळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना तात्काळ पदावरून दूर करा अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांनी खोटी विधानं करून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पोरखोळ केला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी असा दावा केला होता की राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत असे लेखी निवेदन त्यांच्याकडे दिले आहे. पण हा दावा पदवीप्रमाणेच बोगस ठरला आणि त्यामुळे आज माननीय राज्यपालांना मी स्वतः पत्र लिहून असा बोगस दावा करणाऱ्या राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या पदावरनं तात्काळ मुक्त करावं अशी मागणी मी केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळण्याचा, शूद्र राजकारण करण्याचा हा एक निंदनीय प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि त्यामुळे त्यांना तात्काळ या पदावरनं मुक्त करावं अशी मागणी मी माननीय राज्यपालांकडे पत्राद्वारे केली. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.